पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण याच्या आधी डिस्क्रिटायझेशन ऑफ एलिमेंट बघितलं, म्हणजे मॉडेलिंग. मॉडेलिंग करताना आपण काय केलेले, सगळे ट्रायंग्युलर एलिमेंट फॉर्म केलेले, ट्रायंग्युलर एलिमेंट. आणि ते ट्रायंग्युलर एलिमेंट आपण जे फॉर्म केलेले ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल यूज केलेला. आणि त्या कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलवरून आपण त्याचे शेप फंक्शन डिटरमाइन केलेले, तीन मोडचे तीन शेप फंक्शन. पण समजा मी डिस्क्रिटायझेशन मध्ये, म्हणजे समजा हा माझा काहीतरी कॉम्पोनंट आहे, ठीक आहे, या कॉम्पोनंट मध्ये डिस्क्रिटायझेशन करताना मी लास्ट टाइमला असं केलं, बघा ट्रायंग्युलर एलिमेंट फॉर्म केले सगळे, म्हणजे सगळे स्मॉल स्मॉल ट्रायंगल फॉर्म केलेले, हे सगळे ट्रायंग्युलर एलिमेंट होते, असे असे पूर्ण हे ट्रायंग्युलर एलिमेंट. आणि मग यातला आपण प्रत्येक एक ट्रायंग्युलर एलिमेंट घेऊन कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलनी सॉल्व्ह केलं, ठीक आहे, हा झाला ट्रायंग्युलर एलिमेंट. पण काही वेळेला काय करतात मॉडेलिंग मध्ये क्वाड्रिलॅटरल एलिमेंट पण सिलेक्ट करतात, क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल कसा एलिमेंट सिलेक्ट करायचा, समजा हाच कॉम्पोनंट आहे आणि याचं मला मॉडेलिंग करायचं, म्हणजे डिस्क्रिटायझेशन मेशिंग करायचं आहे. मेशिंग करताना मी काय करणार, याचे मी असे क्वाड्रिलॅटरल एलिमेंट सिलेक्ट करत जाणार, म्हणजे जर तुम्ही प्रत्येक एलिमेंट बघितला तर त्याला चार नोड आहेत, बघा असे चार चार नोडचे आपण काय करणार, क्वाड्रिलॅटरल एलिमेंट फॉर्म करणार. इथं ट्रायंग्युलर आहे, इथं क्वाड्रिलॅटरल आहे. ट्रायंग्युलरचं आपण कसं सॉल्व्ह करायचं ते बघितले. जर समजा मी मेशिंग करताना क्वाड्रिलॅटरल नाही केलं, म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा चार नोडचा जर फॉर्म झाला तर त्याचे शेप फंक्शन कसे डिटरमाईन करायचे, हे त्याचं बघा काय डेरिवेशन आहे. ऍक्च्युली हे डेरिवेशन जरी असलं तरी याच्यामध्ये मी एक इक्वेशन आणणार आहे आणि ते इक्वेशन कसं येते ते न सांगतो मी त्याच्यावरनं व्हॅल्यू कशा बरोबर येतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि बुक्समध्ये तसंच दिले. मग मी यासाठी काय करतो, एक यातलाच जे काही डिस्क्रिटायझेशन केलं इथं असे पूर्ण एलिमेंटचं डिस्क्रिटायझेशन, याच्यामधला एक क्वाड्रिलॅटरल एलिमेंट सिलेक्ट करतो रँडम. मग हा क्वाड्रिलॅटरल एलिमेंट सिलेक्ट करताना मी तो असा घेतो, याच्यामधला एक एलिमेंट उचलला, एक एलिमेंट क्वाड्रिलॅटरल, आणि तो इथे ठेवला, ठीक आहे. त्याला टोटल किती नोड असणार आहे, टोटल चार नोड, ठीक आहे. म्हणजे मी मेशिंग करताना काय केले, क्वाड्रिलॅटरल एलिमेंटचं मेशिंग केले, ट्रायंग्युलरच्या ऐवजी क्वाड्रिलॅटरलचं. आता मी चारचं मेशिंग केलं तर याला टोटल चार नोड आले. चार नोड याचा अर्थ चार नोडला चार वेगवेगळ्या डिस्प्लेसमेंट येणार, एक्स डायरेक्शनला चार आणि वाय डायरेक्शनला चार, ठीक आहे. मी पहिला याला नोड नंबरिंग करतो, वन टू थ्री फोर, हे चार नोड आहेत. या चार नोडमध्ये मी काय करतो, या चारही नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट पहिला देतो, ग्लोबल कॉर्डिनेट. ग्लोबल कॉर्डिनेट म्हणजे काय, ओरिजिन पहिला एलिमेंट जिथं असेल तिथूनचे डिस्टन्सेस मोजायचे, ठीक आहे. मग याला म्हणतो मी एक्स वन वाय वन, याचा ग्लोबल कॉर्डिनेट घेतो एक्स टू वाय टू, याचा घेतो एक्स थ्री वाय थ्री, याचा घेतो एक्स फोर वाय फोर. हे त्याचे काय लिहिले मी, ग्लोबल कॉर्डिनेट, म्हणजे पहिल्या एलिमेंट पासून कुठेतरी मी मोजत आलो. मग इथून हा पहिला एलिमेंट आहे, समजा इथून ह्याचं डिस्टन्स, इथून याचं डिस्टन्स, इथून याचं डिस्टन्स, इथून याचं डिस्टन्स, एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन दोन्ही लिहिले. मग आपण ऍक्च्युली जे शेप फंक्शन डिटरमाईन करतो, शेप फंक्शन, ते शेप फंक्शन कशासाठी डिटरमाईन करत असतोय, की कुठला पण जर तुम्ही एक इंटरमिजिएट पॉईंट घेतला, इंटरमिजिएट पॉईंट, हे नोडल डिस्प्लेसमेंट आपण डिटरमाईन करू शकतोय, पण इंटरमिजिएट पॉईंटची जर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पाहिजे असेल, स्ट्रेसची व्हॅल्यू पाहिजे असेल, स्ट्रेंथची व्हॅल्यू पाहिजे, तर मग आपल्याला काय लागतात, त्याचे शेप फंक्शन लागतात. त्याचे शेप फंक्शन म्हणजेच काय, ह्या इंटरमिजिएट पॉईंटचं डिस्प्लेसमेंट डिटरमाईन करण्यासाठी मला काय लागणार आहे, शेप फंक्शन. मग हा इंटरमिजिएट पॉईंट ज्याचे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे त्याला म्हणतो मी पी. आणि जर हा समजा मी याचे ग्लोबल कॉर्डिनेट मोजला, म्हणजे इथून तर डिस्टन्स आणि इथून तर डिस्टन्स, समजा ते एक्स आणि वाय आहे, हे त्याचं ग्लोबल कॉर्डिनेट आहे. मग मला आता हे डिटरमाइन करण्यासाठी मला नोडल डिस्प्लेसमेंट कशा मिळवायची ते माहित आहे. नोडल डिस्प्लेसमेंट म्हणजे वनची डिस्प्लेसमेंट, टूची, थ्रीची, फोरची, जसं ट्रायंग्युलर एलिमेंटला लिहिलेलं तसंच मी आता या क्वाड्रिलॅटरल एलिमेंटला लिहितो, याचे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन. 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 मी प्रत्येक नोडची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन दाखवले. मग ही डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन अँड वाय डायरेक्शन तुम्ही असं म्हणू शकताय, यू वन, यू टू, यू थ्री, यू फोर,
आणि व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर म्हणजे यू हे सगळे एक्स डायरेक्शनचे डिस्प्लेसमेंट आणि व्ही या सगळ्या वाय डायरेक्शनचे डिस्प्लेसमेंट, किंवा मी मागच्या वेळेस जसं लिहिलेलं डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन क्यू वन वाय डायरेक्शन क्यू टू, एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन क्यू, एक्स डायरेक्शन क्यू फाईव्ह वाय डायरेक्शन क्यू सिक्स, एक्स डायरेक्शन क्यू सेवन वाय डायरेक्शन क्यू एट. हेच काही वेळेला प्रॉब्लेम मध्ये असे येते क्यू वन इज इक्वल टू यू वन, म्हणजे नोड वन ची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट मी म्हणले क्यू वन ती कधी कधी प्रॉब्लेम मध्ये येते यू वन, तसंच नोड टू ची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट म्हणजे क्यू थ्री, बघा एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट क्यू थ्री इज इक्वल टू यू टू, नोड थ्री ची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट क्यू फाईव्ह म्हणजेच यू थ्री, नोड फोर ची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट क्यू सेवन म्हणजेच यू फोर. कधी कधी पेपरमध्ये असं पण येते की डिस्प्लेसमेंट ऑफ नोड वन इन एक्स डायरेक्शन, ऑफ नोड डायरेक्शन, ऑफ नोड थ्री इन एक्स डायरेक्शन, ऑफ नोड फोर इन एक्स डायरेक्शन. आता तुम्ही म्हणणार मी हे दोन्ही का सांगतोय, कधी कधी पेपरमध्ये असं येते, कधी कधी पेपरमध्ये इन द फॉर्म ऑफ क्यू येते म्हणजे कोणत्याही फॉर्म मध्ये येऊ शकते, त्यामुळे मी दोन्ही पण रिप्रेझेंट केलं. हे दोन्ही पण सेम आहे, म्हणजे काय डिस्प्लेसमेंट ऑफ नोड वन इन एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड टू इन एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड थ्री इन एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड फोर इन एक्स डायरेक्शन. सिमिलरली असं मी वाय डायरेक्शन साठी लिहितो, बघा क्यू टू म्हणजे ही नोड वन ची वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आहे, त्यालाच त्यांनी काय म्हणतात व्ही वन. नोड टू साठी क्यू फोर इज इक्वल टू व्ही, नोड थ्री साठी क्यू सिक्स, क्यू सिक्स म्हणजेच व्ही थ्री, नोड फोर साठी क्यू एट, क्यू एट म्हणजेच व्ही फोर. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ नोड वन इन एक्स वाय डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड टू इन वाय डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड थ्री इन वाय डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ नोड फोर इन वाय डायरेक्शन. ठीक आहे, मग आता आपण जे करायले ते याच्यातून सॉल्व्ह करायले, ज्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल एलिमेंट मी घेतलाय क्वाड्रिलॅटरल. मग आता हा जो काही क्वाड्रिलॅटरल एलिमेंट मी घेतलाय, ह्या क्वाड्रिलॅटरल व एलिमेंट वरून जर मला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, याचे जे काही लोकल कॉर्डिनेट आहेत ते मॅप करायला पाहिजे, याचे लोकल कॉर्डिनेट. आता याच्या आधी आपण लोकल कॉर्डिनेट बघितलेले, लिनियर एलिमेंटच्या वेळेला लोकल कॉर्डिनेट काय होता, मायनस झिटा टू, झिटाची किंमत मायनस वन टू प्लस वन होती, बरोबर आहे काय. मग हा ऍक्च्युली मी एक्स डायरेक्शन पण घेतली आणि वाय डायरेक्शन पण घेतल्या, म्हणजे डिस्प्लेसमेंट दोन डायरेक्शनला होणार आहे, याचा अर्थ याला लोकल कॉर्डिनेट किती येणार, दोन, एक झिटा आणि एक इटा. वन डी साठी एकच येणार झिटा, आणि टू डी साठी किती येणार, दोन, एक झिटा येणार आणि एक इटा येणार. मग याचं जर मला मॅपिंग करायचं असेल तर मला त्याचं मॅपिंग दाखवायला पाहिजे. आता मी जरा असे जे दाखवणार आहे ते दोन मिनिटांनी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की नक्की काय आहे. ठीक आहे, एक्स डायरेक्शनला आपण झिटा घेतोय आणि वाय डायरेक्शनला आपण इटा घेतोय, हे आपण लास्ट टाइमला ट्रायंग्युलर एलिमेंटला पण बघितलं होतं. मी बघून तुम्हाला इथं आता तुमच्या समोर मॅपिंग ऑफ लोकल कॉर्डिनेट दाखवले, यात याला बघा म्हणतात द मास्टर एलिमेंट, याला लोकल एलिमेंट, याला काय म्हणतात मास्टर एलिमेंट. मास्टर एलिमेंट म्हणजे काय, की असा एक एलिमेंट घेतलाय की जो एलिमेंट स्क्वेअर आहे, जो एलिमेंट स्क्वेअर आहे आणि त्याच्या बरोबर सेंटरला कॉर्डिनेट सिस्टीमचा झिरो आहे, त्याच्या सेंटरला बरोबर कॉर्डिनेट सिस्टीमचा झिरो आहे, असा मी एक एलिमेंट घेतलाय, ह्याला मास्टर एलिमेंट पण म्हणतात. आता याच्यामध्ये याचे जे काही कॉर्डिनेट्स आहेत ते कॉर्डिनेट्स म्हणजेच तुम्हाला त्याचा झिटा आणि त्याच्या इटाची व्हॅल्यू देतात, याचे जे काही कॉर्डिनेट्स आहेत तेच तुम्हाला त्याच्या झिटा आणि इटाची व्हॅल्यू देतात. म्हणून मी असं कन्सिडर केलं, हा नोड वन, नोड टू, नोड थ्री, नोड फोर म्हणजे स्क्वेअर एलिमेंट घेतला, बघा थोडक्यात क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर एलिमेंट, आणि आपल्या कॉर्डिनेट सिस्टीमचा सेंटर बरोबर ह्या एलिमेंटच्या सेंटरला घेतला. तर यांचे कॉर्डिनेट, आता याचा कॉर्डिनेट काय येणार बघा,
एक्स ला मायनस वन वाय ला पण मायनस वन, याचं काय येणार बघा, एक्स ला प्लस वन आणि वाय ला मायनस वन याच्या खाली आहे बघा, म्हणून मायनस वन याच्या राईट लाय म्हणून प्लस वन. तीनचा बघा याच्या वरती आहे म्हणजे प्लस वन, याच्या राईट लाय म्हणजे प्लस वन. त्यानंतर हा बघा चार नंबरचा, एक्स ला लेफ्ट लाय म्हणजे मायनस वन आणि वायच्या अपवर्ड आहे म्हणजे अप डायरेक्शन अबो डायरेक्शन लाय म्हणजे प्लस वन. ठीक आहे, म्हणजे हे जे मी कॉर्डिनेट्स लिहिले आणि हेच कॉर्डिनेट्स याचे झिटा आणि थीटाच्या व्हॅल्यू आहेत असं आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, त्याच त्याला कधी कधी नॅचरल कॉर्डिनेट पण म्हणतात. आपण मी लोकल कॉर्डिनेट म्हणले गेला काय म्हणतात नॅचरल कॉर्डिनेट. ठीक आहे, हे याचे नॅचरल कॉर्डिनेट आहेत असं आपण कन्सिडर करतोय. मग तो कुठलाही क्वाड्रिलॅटरल एलिमेंट असू दे, आता हा जो क्वाड्रिलॅटरल एलिमेंट याचा शेप बघा आणि याचा शेप बघा, याला पण चारच आहेत पण आपण कन्सिडर करताना करतोय की नोड वनचा नोड वनला झिटाची व्हॅल्यू ही मायनस वन आहे आणि इटाची व्हॅल्यू ही पण मायनस वन. नोड टू ला झिटाची व्हॅल्यू प्लस वन आहे, इटाची व्हॅल्यू मायनस वन आहे. नोड थ्री ला झिटाची व्हॅल्यू प्लस वन आहे, इटाची व्हॅल्यू प्लस वन आहे. नोड फोर ला झिटाची व्हॅल्यू मायनस वन आहे आणि इटाची व्हॅल्यू प्लस वन आहे. हे भावन ह्या मास्टर एलिमेंट वरून आपण कन्सिडर करतो. जसं तुम्हाला आता आठवत असेल मी लास्ट टाइमला जो ट्रायंग्युलर एलिमेंट काढलेला तो ट्रायंग्युलर एलिमेंट पण दाखवताना तुम्हाला मी असं दाखवलं, थोडस इथं दाखवतो बघा, ट्रायंग्युलर एलिमेंट दाखवताना मी असं दाखवलेलं बघा, इथं नोड वन लिहिलेलं, इथं नोड टू लिहिलं, इथं नोड थ्री लिहिलेलं आणि मी यांचे कॉर्डिनेट्स लिहिते, हा झिटा होता हा इटा होता. ह्याचे कॉर्डिनेट काय होता बघा, वन कॉमा झिरो, याचा कॉर्डिनेट होता झिरो कॉमा वन आणि याचा होता झिरो कॉमा झिरो. आणि आपण असं म्हटलेलं बघा, नोड वन ला झिटाची किंमत वन आहे, इटाची किंमत शून्य आहे. नोड टू ला झिटाची किंमत शून्य आहे, इटाची किंमत वन आहे. आणि नोड थ्री ला झिटाची किंमत शून्य आहे, झिटाची इटाची किंमत शून्य आहे. हे कशासाठी म्हटलेलं आपण, फॉर ट्रायंग्युलर एलिमेंट. मी मुद्दा इथे लिहितो फॉर ट्रायंग्युलर एलिमेंट, हे ऑलरेडी आपण मागच्या वेळेला घेतलं होतं. मग सेम तसंच हा ट्रायंग्युलर एलिमेंट न कन्सिडर करता आता मी काय घेतलाय बघानो, क्वाड्रिलॅटरल एलिमेंट घेतलाय आणि जो मास्टर एलिमेंट म्हणून कन्सिडर केला त्यालाच म्हटले मी काय, एक स्क्वेअर एलिमेंट. आणि मग याचं बघून काय केलं मी, मॅपिंग. ठीक आहे, फक्त मॅपिंग करताना एक लक्षात ठेवायचं, वन इथं आहे मग तुम्ही बाकीचं लिहू शकताय, वन टू थ्री फोर. ठीक आहे, हे बघून तुमचे चार आहेत. आता तीन नंबरचा कॉर्डिनेटचं झिटा आणि इटा म्हणजे लोकल कॉर्डिनेट किती आहेत, तीन नंबरच्या नोडचे झिटा आणि इटा लोकल कॉर्डिनेट किती आहेत तीन नंबरच्या नोडचे, तीन नंबरच्या नोडचे लोकल कॉर्डिनेट किती आहेत, झिटा वन इटा वन, झिटा वन आणि इटा वन. चार नंबरच्या नोडचे लोकल कॉर्डिनेट किती आहेत, झिटा मायनस वन इटा वन, झिटा मायनस वन आणि इटा प्लस वन, झिटा मायनस वन आणि इटा वन. ठीक आहे, बघा तुम्ही थोडस तुम्हाला मी मागे नेतो, हा मुद्दा म्हणून सांगायला, हे लिनियर घेतलेला वन डी वन डी हा समजा इलेमेंट घेतलेला लिनियर, त्यावेळेला आपण असं घ्यायचो बघा, इथं झिटा इज इक्वल टू मायनस वन, इथं लिहायचं झिटा इज इक्वल टू प्लस वन, बरोबर आहे काय, आणि सेंटरला लिहायचं झिरो. हा एकच इलेमेंट आहे म्हणजे तो मायनस वन टू वन असायचा. ट्रायंग्युलरला इथं आहे बघा, दोन डायरेक्शन आला, टू डी आला त्यामुळे दोन डायरेक्शन आला, झिटा बरोबर इटा पण आला, झिटा आणि इटा दाखवला. त्यानंतर हा टू डायमेन्शनल मध्ये क्वाड्रिलॅटरल घेतला, टू डायमेन्शनल मध्ये क्वाड्रिलॅटरल, तर ह्याचे काय लिहिले मी कॉर्डिनेट्स लिहिले, थोडक्यात याचे कॉर्डिनेट्स लिहिले आणि हा लिनियर होता मायनस वन टू प्लस वन. ठीक आहे, त्यामुळे हे बेसिक लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला, हे त्याचे नॅचरल म्हणजेच काय लोकल कॉर्डिनेट्स आहेत. मग आता जर मला शेप फंक्शन जर डिटरमाइन करायचं असेल, शेप फंक्शन, तर मी एक प्रश्न विचारतो. समजा मी डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनला दिली, काय म्हणतो मी डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनला दिली, तर बाकीच्या नोडचे शेप फंक्शन किती असणार, डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनलाच दिली तर बाकीच्या नोडचे शेप फंक्शन किती असणार, हे भरपूर वेळेला आधी आपण वापरले, डिस्प्लेसमेंट मी नोड वनलाच दिले फक्त, तर बाकीचे जे काही शेप फंक्शन आहेत ते किती असणार, बघा मी सांगतो. डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनला दिली तर एक नंबरचा शेप फंक्शन झाला इज इक्वल टू वन, एक नंबरचा शेप फंक्शन झाला इज इक्वल टू वन, तर बाकीच्यांचे शेप फंक्शन सगळ्यांची बेरीज किती या लागत्या, वन या लागत्या. मग एक नंबरचा जर वन आला तर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरचे शेप फंक्शन किती असायला पाहिजेत, झिरो. दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरचे शेप फंक्शन किती असायला पाहिजेत, झिरो.
मग तुम्ही जर कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलचं डेरिव्हेशनचं जाऊन बघितलं माग कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलचं, मी हेच युज केलेलं का, एक नंबरला डिस्प्लेसमेंट द्यायचो आणि एन वन इज इक्वल टू वन लिहायचो, एन टू एन थ्रीची किंमत शून्य लिहायचो. ज्या वेळेला मी डिस्प्लेसमेंट दोन नंबरला द्यायचो त्यावेळेला दोन नंबरचं शेप फंक्शन म्हणजे एन टू इज इक्वल टू वन लिहायचो आणि बाकीचे शेप फंक्शन शून्य लिहायचो. मग मी आता तसंच करणार आहे, ठीक आहे. मग मी लिहितो कन्सिडर displacement is given to node 1 and other nodes are fixed. म्हणजे मी डिस्प्लेसमेंट फक्त काय करणार, नोड वन लाच देणार आणि बाकीचे मी नोड काय ठेवणार, फिक्स ठेवणार. जर असं केलं, जर मी असं केलं तर एन वन ची किंमत किती असणार, एन वन ची किंमत डिस्प्लेसमेंट फक्त नोड वन लाच दिल्या आणि बाकीचे फिक्स ठेवले, याचा अर्थ एन वन इज इक्वल किती असणार, वन, अँड बाकीचे नोड फिक्स आहे, याचा अर्थ त्यांचे शेप फंक्शन एन टू एन थ्री एन फोर हे सगळे किती येणार, शून्य. ठीक आहे, बघा मी डिस्प्लेसमेंट फक्त नोड वन ला दिली, बाकीचे सगळे नोड फिक्स ठेवले, तर नोड वनचं शेप फंक्शन वन येणार आणि बाकी सगळे शून्य येणार. का? कारण की आपली शेप फंक्शनची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, सगळ्या शेप फंक्शनची ऍडिशन किती यायला लागते, वन. म्हणजे एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री प्लस एन फोर केलं तर वन यायला पाहिजे. आता इथे एन वन वन आहे, याचा अर्थ एन टू एन थ्री एन फोर की झाले झिरो झाले. ठीक आहे, आता ह्या कंडिशन साठी मी आता काय लिहिणार आहे, एन वन चे इक्वेशन लिहिणार आहे. आता बघा ना, हे लय महत्वाचं होतं जे सांगावे ते, एन वन इज गिवन इन द फॉर्म ऑफ, इथं बाळानो तुम्हाला एक आठवत असेल मी कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलच्या वेळेला एन वन ची किंमत शोधून दाखवली होती डेरिव्हेशन करून, एन टू ची किंमत शोधून दाखवलेली डेरिव्हेशन करून, पण इथं एन वन एन टू एन थ्री एन फोर ची किंमत डेरिव्हेशन करून बाळानो डिटरमाइन करता येत नाही. इथं मी एक डायरेक्ट इक्वेशन लिहिणार आहे आणि ते इक्वेशन सॅटिस्फाय होते का नाही हे दाखवणार आहे. मग एन वन कसा रिप्रेझेंट करतो ते दाखवतो, एन वन इज एन वन इज सी वन मायनस झेटा वन मायनस इटा. एन वन कशी रिप्रेझेंट करतात, एन वन इज इक्वल टू सी इंटू वन मायनस झेटा वन मायनस इटा. दोन मिनिटं फक्त, दोन मिनिटं फक्त, मला मी नोड वन कन्सिडर केलं ना, इथं बघा जरा, मी फक्त नोड वन कन्सिडर केलंय ना, म्हणजे मला नोड वन चे लोकल कॉर्डिनेट सांगा, नोड वन चे, नोड वन चे लोकल कॉर्डिनेट सांगा किती आहे, झेटा मायनस वन आणि इटा मायनस वन. मी तो लिहितो फॉर नोड वन, फॉर नोड वन झेटा इज इक्वल टू मायनस वन अँड इटा इज इक्वल टू मायनस वन. ते इक्वेशन कसं सॅटिस्फाय होते हे सांगणार आहे, फक्त दोन मिनिटं मला सीची किंमत फाइंड आउट करू द्या. सी हा एक कॉन्स्टंट आहे, सी हा एक कॉन्स्टंट आहे, मी नोड वन साठी या किमती पुट करतोय. मग नोड वन साठी डिस्प्लेसमेंट जर दिले असेल, झिटा मायनस वन आहे, इटा मायनस वन आहे आणि एन वन डिस्प्लेसमेंट फक्त नोड वन ला दिल्यामुळे एन वन वन आहे, या किमती इथं पुट करा. एन वन ची किंमत आहे वन इज इक्वल टू, कॉन्स्टंट मला माहित नाही, वन मायनस झिटाची किंमत काय आहे मायनस वन इंटू वन मायनस इटाची किंमत काय मायनस वन, वन सी वन मायनस मायनस हा झाला प्लस वन, वन प्लस वन म्हणजे झाला टू, मायनस मायनस हा झाला प्लस प्लस वन म्हणजे हे झालं टू, म्हणजे हा टू इंटू टू झाला फोर, फोर इकडे घ्या. म्हणजे सी ची किंमत आहे वन बाय फोर, सी ची किंमत किती आहे वन बाय फोर. आता ही सी ची किंमत इथं पुट करा, देअर फोर एन वन इज इक्वल टू वन बाय फोर वन मायनस झिटा वन मायनस इटा. हे तुम्हाला शेप फंक्शन ऑफ नोड वन मिळालं. पण आता हे जे शेप फंक्शन मी जे लिहिलेलं रॅन्डमली, ठीक आहे, इक्वेशन आणलेलं रॅन्डमली, पण ते खरंच सॅटिस्फाय होते का ते एकदा चेक करूया. ठीक आहे, खरंच सॅटिस्फाय होते का हे चेक करूया हे इक्वेशन. ठीक आहे, आता बघा पहिली कंडिशन माझी काय आहे, इथं आहे डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनला दिल्या आणि बाकीचे नोड सगळे फिक्स आहेत, बाकीचे नोड सगळे फिक्स आहेत म्हणजे डिस्प्लेसमेंट फक्त नोड वनला आहे. आता ह्या किमती पुट करायच्या आपण. हा, आता पहिला नोड वन कन्सिडर करा, नोड वन म्हणजे समजा मी इथं एन वन लिहिला, एन वन समजा एन वन, तर किमती पुट करा वन बाय फोर वन
नोड वन चा झेटा किती आहे मायनस वन, म्हणजे वन मायनस मायनस वन म्हणजे हा झाला प्लस वन, हे टू झालं टू, तसंच वन मायनस मायनस वन म्हणजे हे झालं टू, टू इंटू टू झाला फोर, फोर फोर एकमेकाला कॅन्सल होणार म्हणजे एन वन ची किंमत वन आली, फोर फोर एकमेकाला कॅन्सल होणार, एन वन ची किंमत किती आली वन, ठीक आहे. हे नोड वन साठी चेक केलं. आता त्याच कंडिशन साठी म्हणजे ह्याच कंडिशन साठी, त्याच कंडिशन साठी नोड टू ला चेक करायची एन टू ची किंमत किती आहे, त्या नोड टू ला एन टू नक्की शून्य येतोय का बघूया. आता नोड टू चे कॉर्डिनेट सांगा मला, नोड टू चे कॉर्डिनेट्स वन मायनस वन, वन मायनस वन त्या किमती टाकूया, एन टू ची किंमत मिळवणार आहे मी आता, एन टू ची किंमत, एन टू ची किंमत म्हणजे इथे एन टू आहे, वन बाय फोर, वन मायनस नोड टू ला झिटा किती आहे वन आहे, झिटा किती आहे वन आहे, त्यामुळे किंमत टाका वन मायनस वन, वन मायनस वन म्हणजे किती झालं रे झिरो. आता हे जर झिरो झालं तर हे पूर्ण इक्वेशन किती झालं झिरो, म्हणजे याचा अर्थ तिथला एन टू किती आला झिरो आला, म्हणजे या इक्वेशन प्रमाणे या कंडिशनला एन टू ची किंमत किती आहे शून्य. आता एन थ्री चेक करूया एकदा, एन थ्री, एन थ्री ला झिटा किती आहे बघा प्लस वन, इटा किती आहे बघा प्लस वन. आता एन थ्री चेक करूया या इक्वेशन प्रमाणे, इथे लिहा एन थ्री, एन थ्री इज इक्वल टू वन बाय फोर, वन मायनस झिटाची किंमत वन आहे, वन मायनस वन किती झालं झिरो, हे सगळं झिरो झालं म्हणजे एन थ्री पण झिरो आला. तसंच फोरला पण चेक करूया, फोरला, फोरला झिटा मायनस वन आहे आणि इटा प्लस वन आहे, झिटा मायनस वन आहे इटा प्लस वन आहे, किंमत टाकायचं एन फोर इज इक्वल टू वन बाय फोर, वन झिटाची किंमत मायनस वन आहे तो वन मायनस मायनस वन म्हणजे झालं टू, मायनस मायनस वन म्हणजे काय झालं प्लस वन म्हणजे झालं टू, वन मायनस मायनस इटाची किंमत वन आहे बघा, वन मायनस वन किती झाला झिरो, त्यामुळे एन फोर पण किती झाला झिरो झाला. बघा हे इक्वेशन असं आणवले आणले की ज्याच्यामध्ये तुम्ही हे लोकल कॉर्डिनेट्स पुट केले, हे लोकल कॉर्डिनेट्स, तर एन वन ची किंमत वन येत्या, एन टू ची किंमत शून्य येत्या, एन थ्री ची किंमत शून्य येत्या, एन फोर ची किंमत शून्य येत्या. समजलं सगळ्यांना? मी हे असं इक्वेशन फॉर्म केले की एन वन एन टू एन थ्री एन फोर या सगळ्या किमती किती येतात बघा शून्य येतात, हे असं इक्वेशन फॉर्म केले. ओके, हे झालं फॉर नोड वन. आता सिमिलरली असंच असंच मी बाकीचे इक्वेशन लिहिणार आहे. ना एन टू म्हणजे शेप फंक्शन ऑफ नोड टू, मग त्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागणार, डिस्प्लेसमेंट इज गिवन टू नोड टू, डिस्प्लेसमेंट इज गिवन टू नोड टू, आणि बाकीचे सगळे नोड काय करणार मी फिक्स. मी आता ते पूर्ण सॉल्व करत बसत नाही, आता हे इक्वेशन लिहून करत बसत नाही, मी डायरेक्ट काय करतो बघा नोड टू ची किंमत घेतो वन बाय फोर, वन प्लस झिटा, वन मायनस झिटा. एकदा चेक करूया आपण किमती खरंच येतात काय बरोबर. आता नोड टू म्हणजे एन टू इज इक्वल टू वन, हे फॉर नोड टू आहे, म्हणजे एन टू इज इक्वल टू वन आहे, एन वन एन थ्री एन फोर हे झिरो आहे, हे येतंय का याच्यावरून एकदा चेक करूया, एकदा चेक करूया. पहिला नोड टू साठी चेक करूया की हा वन येतोय का, नोड टू ला या झिटा वन आहे इटा मायनस वन आहे, झिटा वन आहे इटा मायनस वन आहे, किमती पुट करतो बघा, वन प्लस झिटा वन आहे, वन प्लस वन म्हणजे हे झालं टू, इटा मायनस वन आहे, वन मायनस मायनस वन म्हणजे पण झालं प्लस वन म्हणजे टू, टू इंटू टू किती झालं फोर, फोर हा फोरला कॅन्सल झाला म्हणजे एन टू इज इक्वल टू वन आला, म्हणजे एन टू इज इक्वल टू किती आला वन. आता काय एन टू वन आला पण एन वन एन थ्री आणि एन फोर हे काय आला पाहिजे शून्य, मग एक कुठला तर चेक करतो, एन टू चेक केलाय मी आता, वन फोर थ्री ह्यातलं कुठला तर एक चेक करून दाखवतो, तुम्ही मला सांगा यातला कुठला चेक करतो, वन थ्री फोर मध्ये वन दाखवा, वन चेक करू, हा झिरो यायला पाहिजे दुसऱ्या इक्वेशन मध्ये, एकदा चेक करा, झिटा मायनस वन इटा मायनस वन, झिटा मायनस वन इटा मायनस वन, इथे या झिटा मायनस वन, वन मायनस वन, वन मायनस वन म्हणजे किती झाला झिरो, हे झिरो झालं की सगळं झिरो झालं, एन टू इज इक्वल टू झिरो आला. म्हणजेच हे इक्वेशन असं आहे की या इक्वेशन मध्ये तुम्ही झिटाच्या वेगवेगळ्या किमती पुट केल्या तर नोड टू ला तो शेप फंक्शन वन देतोय आणि बाकी सगळ्यांना किती देतोय तो शून्य देतोय, ठीक आहे. त्यामुळे हे तुमचं झालं बघा एन टू शेप फंक्शन ऑफ नोड, असंच एन थ्री लिहितो मी आता, एन थ्री शेप फंक्शन ऑफ नोड थ्री. तुम्ही म्हणाल तुम्ही कुठून आणलाय हे, खरं रॅन्डम इक्वेशन असं फाइंड आउट केलंय
की ज्या इक्वेशन तुम्ही लोकल कॉर्डिनेट पुट केले की त्याच्या किमती बरोबर तुमच्या ज्या रिक्वायर्ड आहेत त्याप्रमाणे येतात. 1/4 1 + θ 1 + θ 1 + θ 1 + θ. आता मी सेम मागासारखं चेक करून दाखवतो. मी यंत्री ज्या वेळेला लिहिला याचा अर्थ मी डिस्प्लेसमेंट नोड 3 ला दिला. मी डिस्प्लेसमेंट ही नोड 3 ला दिल्या म्हणजे यंत्री हा 1 आहे आणि बाकी सगळे फिक्स आहेत. याचा अर्थ N1 N2 आणि N4 हे 0 यायला पाहिजे. काय म्हटलं मी, यंत्रीची किंमत 1 आणि N1 N2 आणि N4 हे 0 यायला पाहिजे. एकदा या इक्वेशन प्रमाणे येते का चेक करूया. पहिला यंत्रीला चेक करूया. यंत्रीला ते 1 यायला पाहिजे. बघा झिटा 1 आहे, इटा 1 आहे, झिटा 1 आहे, इटा 1 आहे. किमती पुढचं इथं बघा, झिटाची किंमत 1 आहे, 1 + 1 हे झालं 2. इटा पण 1 आहे, 1 + 1 हे झालं 2. 2 × 2 झाला 4. 4 ला 4 झाला कॅन्सल, म्हणजे N3 = 1 आला. म्हणजे हे इक्वेशन काय करते, N3ची किंमत 1 देते. पण त्याच वेळेला N3 1 आला तर 4 1 आणि 2 चे शेप फंक्शन 0 यायला पाहिजेत. हे शेप फंक्शन 0 यायला पाहिजेत. आता तुम्ही सांगा 1 2 4 मध्ये कुठलं तर एक चेक करून दाखवतो. 1 2 4 मध्ये कुठलं तर एक चेक करून दाखवतो 0 येते का. कुठलं घेऊ, 2 नंबर, 2 नंबर घेऊ. 2 नंबर, झिटा 1 आहे, इटा मायनस 1 आहे. झिटा 1 आहे, इटा मायनस 1 आहे. इथे या, झिटा 1 आहे म्हणजे 1 + 1 हे झालं 2. इटा मायनस 1, 1 - 1 हे झालं 0. हे 0 झालं म्हणजे पूर्ण 0 झालं. म्हणजे तुमच्या त्या नोटची किंमत किती आली, 0 आहे. ठीक आहे, त्यामुळे 2 नंबरला तुम्ही चेक केला तर N2 = किती झाला, 0 झाला. N2 = किती झाला, 0. ठीक आहे, हे झालं नोड 3 साठी. आता असंच नोड 4 साठीचं इक्वेशन घेतो. नोड 4 जे तुमच्या ज्या रिक्वायर्ड कंडिशन आहेत ते काय करेल, सॅटिस्फाय करेल असं. 1/4 1 - θ 1 + θ 1 - θ 1 + θ. आता लास्ट चेक करणार आहे आणि ते तुमचं डेरिव्हेशन संपणार आहे. फक्त बघा, मी फोर्थ नोड घेतलाय, याचा अर्थ नोड 4 ला डिस्प्लेसमेंट दिली म्हणजे N4 ची किंमत 1 यायला पाहिजे आणि N1 N2 N3 हे 0 यायला पाहिजे. पहिला N4 1 येतोय का चेक करूया. N4 1 येते का. चौथ्या नोडला जावा, चौथ्या, आणि त्याचे लोकल कॉर्डिनेट बघा. झिटा मायनस 1 आहे, इटा प्लस 1 आहे. झिटा मायनस 1, इटा प्लस 1. झिटा मायनस 1, -1 म्हणजे हे झालं +1 म्हणजे हे झालं 2 आणि इटा +1 आहे म्हणजे 1 + 1 हे झालं 2. 2 × 2 झालं 4. 4 हा 4 ला कॅन्सल झाला, N4 ची किंमत 1 आली. ठीक आहे, त्यामुळे झिटा मायनस 1, इटा +1 घेतला की N4 किती येते, 1 येते बघा. म्हणजे याची किंमत 1 आली. ओके, नोड 4 ला. आता 4 चेक केलं मी, 1 येते का. आता 1 2 3 ला किती यायला पाहिजे, 0. 1 2 3 ला 0 यायला पाहिजे. आता यातला कुठला तरी एक नोड सांगा, त्याला मी चेक करून दाखवतो 0 येते का. तुम्ही पाहिलं तर घरी सगळ्यांना चेक करून बघा, येणार असते, पण मी एक दाखवतो कुठलं तरी. आता पहिल्यांदा 1 2 घेतली मी, आता 3 ला चेक करतो. 3 ला, 3 किती आहे बघा, झिटा 1, इटा 1. झिटा 1, इटा 1 किंमत टाकतो इथं. झिटा 1 टाकला, 1 - 1 0, हे 0 झालं बघा. म्हणजे N3 = किती आला, 0 आला. त्या नोडला तो शेप फंक्शन किती आला, 0. म्हणजेच हे तुमचे 1 2 3 4 हे शेप फंक्शन आहेत याच्याचे, या क्वाड्रिलॅटरल एलिमेंटचे. म्हणजे या इंटरमिजिएट पॉईंटचे जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करायचे असेल तर हे तुमचे काय बघानो, शेप फंक्शन आहेत. 4 शेप फंक्शन आहेत. ठीक आहे, मग हे बघानो 4 शेप फंक्शन कसे लक्षात ठेवायचे, आता ते सांगतो. हे 4 शेप फंक्शन कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. बघा, पहिलं इक्वेशन बघा, इथं 1/4 आहे, इथं 1/4 आहे, इथं 1/4 आहे, इथं 1/4 आहे. इथं बघा 1, इथं या झिटा किती आहे बघा रे, झिटा किती आहे बघा, जर पटकन झिटा किती आहे बघा, -1. इटा किती आहे, -1. हे कसं लक्षात ठेवायचं सांगा, ते झिटा -1 आहे, इटा -1 आहे. तर इथं -θ - θ, -1 - 1 आहे तर इथं -θ - θ. समजलं, इथं मायनस आहे ना ते बघा. आता दुसऱ्या वेळेला बघा, दुसऱ्या वेळेला झिटा +1 आहे, इटा -1 आहे. झिटा +1 आहे, इटा -1 आहे. तर काय करायचं इथं बघा, झिटा प्लस झाला, इटा मायनस झाला. इथं +1, इथं -1, म्हणजे हा +-, म्हणजे तिथलं जे साईन आहे ते इथे आले बघा. त्या नोड 2 चं साईन इथं आले. आता नोड 3 ला जावा, हे बघा, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. +1 + +1 म्हणजे दोन्ही प्लस आहे. तर इथं पण बघा, ++,
प्लस प्लस आहे काय तसं आता नोड फोरला बघा नोड फोरला जीटा मायनस वन आहे आणि इटा प्लस वन आहे म्हणजे मायनस प्लस हे बघा मायनस प्लस म्हणजे इक्वेशन एकच आहे फक्त इथं जे साईन आहेत मायनस मायनस इथं मायनस जिटा मायनस इटा आलं तिथं इथं प्लस जिटा मायनस इटा आला इथं बघा प्लस जिटा प्लस इटा आला इथं मायनस जिटा प्लस इटा आला मी चेक केला तर तुमच्याही लक्षात येईल आणि हे बघा असं लक्षात ठेवायला सोपं आहे ओके आता हे तुम्हाला मी चार शेप फंक्शन तर डिटरमाइन करून दाखवले पण मला तुम्ही सांगा आपण शेप फंक्शन कशासाठी डिटरमाइन करत असतो आपण जे शेप फंक्शन डिटरमाइन करतो ते कशासाठी डिफ्लेक्शन करायसाठी कुठल्या पण काय इंटरमिजिएट पॉइंटचे डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करण्यासाठी ना आता बघा मी लास्टची स्टेप लिहिणार आहे मग इंटरमिजिएट पॉइंट इथं आहे एक्स वाय याच मला काय करायचं आहे डिस्प्लेसमेंट मिळवायचं आहे एक्स वाय ची मग मी आता लिहितो नाव डिस्प्लेसमेंट ऑफ इंटरमिजिएट पॉइंट विथ रिस्पेक्ट टू शेप फंक्शन सांगा एक्स इज इक्वल टू काय येणार एन वन एक्स वन प्लस एन टू एक्स टू प्लस एन थ्री एक्स थ्री प्लस एन फोर एक्स फोर चालेल तुम्हाला इंटरमिजिएट पॉईंटची काय मिळाली बघा डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन तसंच वाय कसं लिहिणार आहे हे लिहिले भरपूर वेळेला आपण एन वन वाय वन प्लस एन टू वाय टू प्लस एन थ्री वाय थ्री प्लस एन फोर वाय फोर इंटरमिजिएट पॉईंटचं वाय डायरेक्शनचे डिस्प्लेसमेंट आणि हे बघा इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन आता या दोन इक्वेशन वरून या आधी पण मी सांगितले पण परत एकदा सांगतो या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय कळते बघा जर मला शेप फंक्शन माहित असतील आणि एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री एक्स फोर वाय फोर हे म्हणजे तुमचे ग्लोबल कॉर्डिनेट्स जर तुम्हाला शेप फंक्शन आणि जर ग्लोबल कॉर्डिनेट माहित असतील तर तुम्हाला इंटरमिजिएट पॉईंटचे डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करता येतात इंटरमिजिएट पॉईंटच्या डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करता येतात जर तुम्हाला ग्लोबल कॉर्डिनेट्स आणि शेप फंक्शन्स माहित असतील तर त्यामुळे आपल्याला ग्लोबल कॉर्डिनेट तर माहित असतात एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर आता माहित काय नसतंय शेप फंक्शन ते शेप फंक्शन कसं डिटरमाइन करायचं इथं सांगितलंय एन वन एन टू एन थ्री एन फोर त्यातनं तुम्हाला शेप फंक्शनच्या किमती मिळतील ठीक आहे आता वाहन तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा एकदम सोपं होतं ठीक आहे शेप फंक्शन ऑफ फोर नोडेड लिनियर क्वाड्रिलॅटरल एलिमेंट जर काय डाऊट असेल तर तुम्ही आता विचारा डेरिवेशन पडते एक्झामला